आझाद मैदानावर तुमचा दसरा मेळावा आहे आणि त्यावर ना आता गोंधळ सुरू आहे. तुम्ही 2 दिवस आधी 1 दिवस आधीच रावण दहन आठवून घ्या तुमच्या मेळाव्यासाठी असं सांगितलं म्हणताय, काय सत्य आहे? दसरा मेळावा हा ठरल्याप्रमाणे आणि दरवर्षाप्रमाणे शिवाजी पार्कवर होणार होता, परंतु दोन गटामध्ये किंवा दोन शिवसैनिकांमध्ये आपसामध्ये भांडण नको म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आझाद मैदानाची निवड केलेली आहे. तुमच्या मार्फत जी काही बातमी आलेली की त्या ठिकाणी त्यांना 1 दिवस अगोदर रावण दहन करायला लावलंय, जर लावलं जरी असेल तरी शिंदे साहेबांनी त्यांच्याशी बोल चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला असेल. परंतु काही लोकांना आता आज मध्ये काँग्रेसवाल्याला सुद्धा आजकाल रावणाबद्दलचा रामाबद्दलचा आपुलकीचा लळा आज त्यांच्यातून दिसतोय आणि आम्ही याला विरोध करू. मला वाटतं रामाने त्यांना दिलेली ही सद्बुद्धी आहे. राहिला प्रश्न संजय राऊतचा, तर त्याला टीका केल्याशिवाय त्याचा त्याला जेवणच गोड जात नाही किंवा जेवण केल्या जात नाही. त्यांनी असं म्हटलंय की वाल्याचा वाल्मिकी आता नवीन रामायण लिहायला घेतोय. ज्या ठिकाणी त्याने वाल्याची भूमिका बजावली असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मग तुम्ही ती डायरेक्ट टीका ही शिवसेना प्रमुखावर करताय. शिवसेना प्रमुखाच्या तालमीत वाढलेले एकनाथ शिंदे त्या टायमाला जर तुम्हाला ते वाल्या कोळी वाटत असतील तर शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही. आणि आजची जी काही तुमची जी काही उठावा गटाचे जे लोक आहेत त्या कोणत्या भूमिकेत हे सर्व जगाला माहित आहे. म्हणून रावणाचं दहन 1 दिवस अगोदर झालं काय 365 दिवस जरी झालं तरी त्यावर वादंग माजवण्याचं काही कारण नव्हतं, परंतु बुद्धिभ्रष्ट झालेल्या लोकांकडून असे स्टेटमेंट येणं अपेक्षित आहे. संजय पांडे नावाचा माजी पोलीस कमिशनर जो बेलवर बाहेर आलेला आहे, तो एका गुन्ह्यामध्ये त्याला अटक झाली होती, हायकोर्टाने की सुप्रीम कोर्टाने त्याला बेल दिली आणि बाहेर आलेला आहे. हाच संजय पांडे या सचिन वाजे प्रकरण असेल, दुसरा आणखीन तो प्रदीप शर्मा असेल, या गँग मधला हा एक गँगस्टर आहे आणि ह्या सगळ्यांनी मिळून महाआघाडीच्या सरकारमध्ये जो काही गोंधळ घातलेला आहे तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि तो मातोश्रीवर येऊन चर्चा 1.5 तास करतो याचा अर्थ त्याचे या सगळ्या गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध एक तर तो ओघडकरच्या मनस्थितीत असावा किंवा त्याला त्याच्या ऐवजी काही पाहिजे अशी सुद्धा तर माझी एक माहिती आहे. माझ्या त्याच्याही पुढे जाऊन मला जी काही माहिती मिळालेली आहे की त्यांनी त्याच्याकडे असलेले यांचे गुपित उघड करू नये म्हणून येणाऱ्या लोकसभेला संजय पांडे हा खासदारकीचा उमेदवार हा उठाबा गटाचा असणार. ही जी काही डिलिंग कालची 1.5 तासाची झालेली आहे ती अत्यंत गंभीर आहे. माझी सरकारला सुद्धा विनंती असणार आहे की या संजय पांडेचे असलेले लागेबांधे याची आता चौकशी झाली पाहिजे. तुम्ही म्हणताय की त्यांच्यासोबत डील सुरू आहे, ते एक पोलीस कमिशनर होते आणि अशा पद्धतीने एक पोलीस कमिशनर आणि आधीच्या राज्यकर्त्यांमध्ये डील होतात, मग आता आधीपासून करतो असले तर कशासाठी आला संजय पांडे? पोलीस कमिशनर असलेल्या माणसाबरोबर सचिन वाजे काम करत नव्हता का? सचिन वाजे हा डायरेक्ट सीपीसी भेटत नव्हता का? प्रदीप शर्माशी त्यांचे संबंध नव्हते का? हे सगळं स्पष्ट झालं पाहिजे ना. यांचे सर्व त्या जगताशी संबंध होते. आता जो ललित ड्रगमध्ये पकडला गेलेला आहे तो तर शहर प्रमुख होता. किती आश्चर्याची बाब आहे. इतरावर चिखलफेक करणं सोपं आहे, परंतु तुम्ही या सर्वांना पोहोचलेलं आहे तुमचे दुकानदारी चालवण्यासाठी. आता ते सर्व बाहेर येत आहे. दादा भुसेवर आरोप केले, शंभूराज देसाईवर आरोप केले. मी त्याही वेळेला बोललोय, आजही बोलतो की त्या दादा भुसेंनी आणि शंभूराज देसाईने स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्याही जेवढी मोठी चौकशी उच्च स्तरीय जी चौकशी समिती असेल त्यांच्याकडून चौकशी झाली पाहिजे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. याचा अर्थ इतर लोक
यात आरोपीने असा होत नाही म्हणून माझी अशी मागणी असणार आहे की या ललित सिंह बरोबर कोण कोण जोडले गेले होते याची चौकशी झाली पाहिजे. कारण की ललितने तोंडावर बुरखा असताना सुद्धा म्हणतात त्यांनी सांगितलंय की मला इथून पळवलं गेलं, मी पळालो नव्हतो. हे जे त्याचं स्टेटमेंट आहे अत्यंत महत्वाचं आहे. मग त्यांनी हे दोन नंबरचे धंदे करत असताना, ड्रग माफियाचे धंदे करत असताना कुणा कुणाला हप्ते पुरवलेत याचे सर्व पोलिसाकडे पुरावे असल्याची माहिती मला मिळाली आहे. म्हणून आता त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. विदाउट हप्त्याचे कोणी हे धंदे करत नाही. दोन नंबरचा धंदा हा उघड रासरसपणे होत नाही. ते काही शोरूम नाहीये, ते काही एखादी फॅक्टरी नाहीये. तो असा व्यापार नाही की जो सर्व समोर केला जातो आणि जोपर्यंत त्याचे लागेबांधे असू शकत नाही तोपर्यंत तो धंदा करू शकत नाही हे सगळ्या सर्वसामान्य माणसाला माहित. हे लागेबांधे राजकीय हे राजकीय असणार, पोलिसांच्या बरोबरचे सुद्धा असणार. या दोन्ही जोपर्यंत हे दोन्ही लोक इन्वॉल्व्ह होत नाही तोपर्यंत कोणत्याही, मग तो अतिरेकी असो, ड्रग माफिया असो की सर्वसामान्य पाकिटमार असो, तो उघडपणे असं काम करू शकत नाही हे स्पष्ट मत आहे. ठिकठिकाणी भाजपचे आंदोलन सुरू आहे, तंत्राधिकरणाचं रद्द केलं. भाजपचं असं म्हणणं आहे की हा जे आधीच्या सरकारने त्याच्या आधीच्या सरकारने सांगितलं आम्ही तो रद्द केला. तुम्ही कसं वाटतं? मला असं वाटतं की आता या जी आर कोणी काढला, यांनी का रद्द केला, या सगळ्या वादात जाण्यापेक्षा भविष्यामध्ये अशा प्रकारचे जी आर काढल्या जाऊ नयेत या मताचा मी आहे. मागे मी एकदा सांगितलं होतं तहसीलदारासारख्या पदाचा जेव्हा कंट्रॅक्टरी पद्धतीने भरायचा प्रयत्न झाला होता त्या टायमाला मी स्वतः विरोध केला होता. आणि आताही माझी भूमिका आहे की आपण सरकारमध्ये काम करताना मागच्यांनी केलेली जी काही घाण आहे ते साफ करण्याचं खरं तर काम आपण करतो. म्हणून त्यांचा ज्या चोराच्या उलट्या बोंबा चालू आहेत त्यांना एकदा उत्तर देऊन तो विषय तिथं संपवला पाहिजे. आणि या महाराष्ट्रातील जे बेरोजगार तरुण आहेत ज्यांना कामाची गरज आहे, ज्यांना ज्यांच्या हाताला काम पाहिजे, त्यासाठी आता नोकर भरती लवकर सुरू करावी आणि या वादावर आता पडदा पडला पाहिजे. तुम्ही रावण दोन दिवस आधी जाळला आहे चालतंय असं ठीक आहे, पण तिथे रामराज्य विषयक सुद्धा असतो तोही करायला तुम्ही विरोध केला असंही सांगताय असं हे अधिकृतपणे मला त्याची माहिती नाही. मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला भरपूर पाठिंबा भेटतो आहे आणि विशेष करून आता गावबंदीचं एक वेगळं पद्धत सुरू झाली आहे. मराठवाड्यात जवळपास 600 गावबंदीचे त्यांनी फतवे काढले, गावामध्ये बॅनर्स लावले, यामुळे येणाऱ्या निवडणुकीवर परिणाम होईल का आणि ही असं विचार करणं कसं वाटतं लोकशाही? मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे ते कोणत्या पक्षाचं नाहीये, त्याला कोणत्याही पक्षाचं लेबल नाही. स्वयंस्फूर्तीने सर्वसामान्य मराठा कुटुंबातील कार्यकर्ते शेतकरी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि आंदोलनामध्ये सहभागी सर्वच राजकीय पक्षाचे जे काही कार्यकर्ते तेही सुद्धा त्यात जात आहेत. परंतु आता गावबंदीपर्यंत जो प्रकार आलेला आहे मला वाटतं मनोज जरांगे पाटलांशी मुख्यमंत्र्यांचं सविस्तर बोलणं झालेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेब आपल्या पद्धतीने निश्चित प्रयत्न करत आहेत. ओबीसीचं आरक्षणला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्या पाहिजे या भूमिकेशी सर्वजण सहमत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री साहेब प्रयत्न करतायत. मला वाटतं तोडगा निघण्याची काही शक्यता जर असेल तर त्याच्याबद्दलची माहिती मला नाही, परंतु निश्चितच सरकार त्यांच्या भूमिकेला सहमत आहे आणि त्यांना आरक्षण दिलं पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील सुद्धा आहे. नाही गावबंदीचा हा आता त्यांनी सुरुवात केलेली काल परवापासून झालेली आहे. मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी याची माहिती घेतली, जरूर घेतली असेल आणि यावर निश्चितच काही ना काही राजकीय तोडगा निघून मराठा समाज एवढा आक्रमक झाला. कालच्या अंत्ययात्रेमध्ये हरिभाऊ बागडे आले त्यांना हुसकावून लावलं लोकांनी, या आधी नारायण कुचे यांना लोकांनी गावातून शिवगाळ करून आखून दिलं, हुल्लडबाजी फुलवली. लोकप्रतिनिधींसोबत असं होणं योग्य आहे का आणि गावबंदी ही निवडणुकीवर परिणाम करेल का? नाही आता जरांगे पाटलांनी जेव्हा स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली की कोणतंही आंदोलन आपल्याला हिंसात्मक करायचं नाही किंवा याला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असं त्यांचं स्वतःच मत आहे. म्हणून काही ठिकाणी जे काही राजकीय पुढारी जे अनेक वर्षाशी तुमच्याशी संबंधित आहेत
तुम्ही त्यांच्याशी संबंधित आहात, कनेक्ट आहात, आणि अशा वेळेला असा प्रकार करणं मला वाटतं उचित नाही आहे. माणुसकी या नात्याने एखाद्याच्या आंतरयात्रेमध्ये जाऊन जर एखादा नेता जात असेल, कार्यकर्ता जात असेल, तर त्याला हकलणं बरोबर नाही. उद्या आंदोलन एका ठिकाणी राहतं, परंतु हे मनामध्ये जी तेढ निर्माण होती, ती तेढ निर्माण न होता हे आंदोलन जे शांततेने चाललंय, चांगलं चाललंय, लोकांचा पाठिंबा मिळतोय, त्याला ह्या आंदोलनाला गालबोट लावायचा काही लोक जे प्रयत्न करतात, मला वाटतं ते चुकीचं आहे. आंदोलनाला गालबोट लावण्याचा काही लोक मुद्दाम प्रयत्न करतात. धनंजय पाटलांनी स्वतःहून सांगितलं की आपल्याला शांततेने संयमाने हे आंदोलन बाहेर करायचं आहे. सर, वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, आदल्या दिवशी रावण दहन म्हणजे भारतीय संस्कृतीला शोधणार नाहीये, असं तुम्ही जर हे टाळलं नाही तर लोक आंदोलन करतील आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचं त्याला समर्थन राहील. रावण दहन कधी करायचं यासाठी काय मुहूर्त काढायचं काय? रावणाचा रावणाची रावण म्हणजे हा रावण नाही, रावणाचे जे काही विचार आहेत, जी दुष्ट प्रवृत्तीचा त्या दिवशी आपण त्यांना जाळत असतो, आणि म्हणून त्याच्यासाठी जर रावणाचा प्रेम उतर येऊन जर आंदोलन करत असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.